फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहे. तर आमच्याकडे आलेत नंदूबाई. आज त्यांचं काम आहे म्हणून त्या गेलेत बाहेर मुंबईमध्ये. सो संध्याकाळी ते जेवायला आहेत आणि आज मला फिश बनवायचं आहे. तर मी निधीला सोडायला चालले स्कूलमध्ये येताडा फिश घेऊन. तर म्हटलं चला तुमच्या इथे फिश मार्केट शेअर करूया. दादा तर मंडळी, हे आहे आमचं विरारचं मच्छी मार्केट जे ईस्टला आहे, स्टेशनच्या अगदी जवळच आहे. तर तिथे मी गेले होती ओली मच्छी आणण्यासाठी. खूप साऱ्या मच्छीचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील, खूप सगळ्या व्हरायटीचे प्रकार मच्छीचे इथे बघायला मिळतील. या तुम्हाला जी मच्छी पाहिजे ती या मार्केटमध्ये नक्कीच मिळेल, कारण एवढं मोठं हे मार्केट आहे. पूर्ण आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण मच्छीवाले बसतात. खूप छान छान फ्रेश फ्रेश मच्छी इथे मिळते, त्यामुळं तुम्ही नक्की इकडे घेऊ शकता. आणि ही जी आहे ही माझी फेवरेट, म्हणजे मी हिच्याकडेच मच्छी घेते, मग दुसरीकडे कुठे जात नाही मच्छी घ्यायला. हिचंही नाव नीलम आहे, माझंही नाव नीलम आहे, त्यामुळे दोघींची नावं नीलम आहे म्हणून मी जाते असं समजलं तरी चालेल. आणि हिच्याकडे फ्रेश मच्छी असते असं मला तरी वाटतं, कारण मी जितक्या वेळेला म्हणजे मी नेहमी तिच्याकडून जाणते, त्यामुळे मला माहिती आहे की हिची मच्छी जी आहे ती एकदम फ्रेश असते. त्यामुळे मी अवजवरून तुम्हाला सांगेन की ह्या मच्छीवाल्याकडे विरारमध्ये असाल तर नक्की जाऊन एकदा बघा मच्छीवाणी येते. हां, भाव वगैरे असतात ते त्यांच्या पद्धतीने सांगतात, फक्त आपल्याला भाव करता आला पाहिजेत आणि घेता आली पाहिजे मच्छी पाहुण्यांना. तिरके नको, गोल गोल पिसते, त्याला जाम आवडते पीस. बारीक बारीक कर, जाड नको करू, नको बारीक कर, भाजत नाही ते. मंडळी, मी घेतली होती सुरमई आणि एक मुशी घेतली होती. तुम्हाला ती पुढे बघायला मिळेलच मी काय काय त्याचं बनवलं ते. पण सुरमई मला 300 रुपयाला मिळाली आणि ही मुशी जी आहे ती 150 रुपयाला. अशा करून मी ते घेतलं होतं 200 किंवा 200 मुशी आणि एक सुरमई असं घेतलं होतं. म्हणजे 500 अराऊंड 500ची सगळी मच्छी मी घेतली होती आणि घरी आली. तर घरी आल्यानंतर मच्छी मी पूर्ण साफ करून घेतली आणि लिंबू घालते. कोणी यामध्ये कोकमाचा आगळ घालतं, कोणी चिंच घालतं, चिंचेचं पाणी घालतं, पण मला लिंबू आवडतो यामध्ये पिळून मच्छी फ्राय करायला खायला. तर हे जे मुशीचे भाग होते त्याच्यातले थोडे भाग मी रश्श्यासाठी बाजूला केलेत आणि थोडे फ्रायसाठी बाजूला केलेत. दोन्हींच्यामध्ये रश्श्यासाठी जे बाजूला केले त्यामध्ये लिंबू घालायची गरज नाही, फ्रायच्या मच्छीमध्ये लिंबू घालायचा. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, तर मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घालायची जेणेकरून त्याचा जो फंगस वास आहे तो येणार नाही. आणि हां, थोडीशी काश्मीर रेड चिली पावडर पण मी यामध्ये घातली आहे जेणेकरून त्याचा जो कलर आहे भाजल्यानंतर तो छान आहे. आता हे सर्व मसाले एकत्रित करायचे आणि सर्व मच्छीच्या तुकड्यांना लावून ठेवायचे जेणेकरून ते छान फ्लेवर आपल्याला मच्छीमध्ये ह्या ह्याचा. तर मंडळी, मी मच्छी मॅरिनेट करायला इकडे ठेवलेली आणि इकडे हे जे केक आहे ते कट केलं. मी सगळ्यांना खाण्यासाठी एक केक बनवला होता, त्याचे असे पीस केलेत आणि ते देते खायला आधी आणि नंतर मग इकडे मी आता मच्छी जेवण बनवायला आलेले आहे. तर मी जे रस्सा बनवणार आहे मुशीचा, त्यामध्ये लसणाचा फोडणीला लसूण घालते, त्यामुळे लसूण सोलून घेते आणि तो ठेचून घेते आणि हा ठेचलेला लसूण आपल्याला फोडणीमध्ये घालायचा. लसूण चांगला लालसर झाला की मग बाकीचे मसाले घालायचे आहेत. आता इथे जो मी मसाला घातला आहे हे मच्छीचं वाटण हे वेगळ्या पद्धतीनं केलं जातं, पण माझ्याकडे मसाला ऑलरेडी बनवलेला होतं आधी. चिकनचा जो आम्ही कोल्हापुरी जेवणामध्ये वगैरे वापरतो ना तो मसाला ऑलरेडी बनवला होता, आम्ही तोच घेतलेला आहे. पण त्याआधी मी यामध्ये घातले लाल तिखट, जे तेलामध्ये घातल्यानंतर जी आपल्या कढीला कलर आहे ना तो खूप सुंदर येतो, त्यामुळे मी ते घातलेलं आहे. यामध्ये घालायचे काश्मीर रेड चिली पावडर आणि हे जो मसाला केला होता तो घातले. मीठ घातलेलं नाही, घालायचा प्रयत्न आधी टाकणार होते पण नंतर मसाला चांगला भाजायच्या वेळेला मीठ घालायचं, आधी घालायचं नाही. त्यामुळे ह्यामध्ये घातलेला आहे हा मसाला, माझ्याकडे ऑलरेडी बनवलेला होता त्यामुळे त्याचं वाटण मला करायची गरज नाही पडेल. कालच परवा दिवशी मी बनवला आहे हा मसाला.
त्यामुळे हे चांगलं तो घालायचा, तेला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करायचं, त्यामध्ये मीठ घालायचं आणि हे चांगलं परतवून घ्यायचं. याला चांगलं तेल सुटलं की मग आपल्याला यामध्ये मच्छी सोडायची किंवा पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे होतील. आणि लागे हात आपल्याला जो काही पसारा होतो किचनमधला तो आवरूनही घ्यायचा आहे, कारण पाहुणे आले की पसारा खूप होतो, मग किचन ओबडधोबड दिसतं, त्यामुळे ते पसारा होऊ नये म्हणून लगे हात थोडं थोडं साफ पण करायचं. आता मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे, आता याला उकळी आली की आपण यामध्ये मच्छी सोडणार आहे, पण त्याआधी मी थोडंसं अमसूल पण यामध्ये घातलेलं होतं. आता माझा वेळ वाचावा आणि सगळी कामं पटापट व्हावे त्यामुळे मी चपातीचं पीठ पण आधीच मळून ठेवते, जेणेकरून ते छान मुरलं जाईल म्हणजे आपल्या चपात्या मऊ लुसलुशीत होतील. त्यामुळे मी थोडंसं पीठ घेतले, त्यामध्ये मीठ घातले आणि चपातीचं पीठ कसं मळतात तुम्हाला तर माहितीच आहे, थोडासा जोर काढायचा आणि छान मळून ठेवायचं, एकजीव करून ठेवायचं. मी आता ह्या वेळेला याच्यामध्ये जास्त टिंबत बसले नाही त्याला, म्हणजे किंवा मळत बसले नाही, फक्त ते पीठ ओलं होईल एकत्र होईल इथपर्यंत ते चांगलं मळलं आणि छान मिक्स करून ठेवलं. आता ह्या मधल्या वेळेत निशांक इतका लुडबुड करत होता, मध्ये किंवा खाली येत होता, त्याला हे पाहिजे ते पाहिजे, त्यामुळे मला ना जेवण बनवायलाच्या कधीकधी इच्छा होत नाही, तो इतका लुडबुड करतो मध्ये. पण ह्या वेळेला तो नंदूबाईंचा मुलगा आला होता त्यामुळे तो त्याच्याकडे जास्त वेळ खेळत होता. रश्याला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी मच्छी सोडली, म्हणजे जे मुशीचे काप आहेत ते सोडलेले आहेत आणि त्याला आता चांगली उकळी यायची. 1-3 मिनिटात हे चांगले छान आपला रस्सा शिजेल. मी तिकडे दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केले, पीठही मळून झाले लगे. आता आपण किचन आहे ना ओटा, तो साफ करायचा, जे जे काही वस्तू घेतल्या त्या त्या जाग्यावर गेल्या पाहिजेत आणि मग आपल्याला किचन ओटा आहे तो साफ करायचा, म्हणजे किचनमध्ये पसारा होत नाही. चला मंडळी आता फिश फ्राय करायची तयारी करूया. त्यामुळेसाठी मी इकडे जे तांदळाचं पीठ आहे ते काढून घेते एका प्लेटमध्ये. तांदळाचं पीठ आणि रवा मी कोटिंगसाठी, म्हणजे मच्छी फ्राय करण्यासाठी घेते. तांदळाच्या पिठामुळे आपली जी फिश आहे ते कुरकुरीत होतात, त्यामुळे रवा जितका घ्याल त्याचा पाव भाग आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट वगैरे घालायचं, म्हणजे या पिठापुरतं लाल तिखट आणि मीठ घालायचं. आणि इकडे छोट्याशा जागेत सगळ्या वस्तू अरेंज करायच्या असतात ना, त्यामुळे असं ॲडजस्टमेंट करावी लागते, जिथं माझी स्ट्रगल चाललेलं आहे बघा. एखादं हे ठेवायला जे बर्नी आहे ते ठेवायला माझा स्ट्रगल चालला होता, तुम्ही बघितलं असेल. आता मी यामध्ये घातलेले रेड चिली पावडर आणि हां, यामध्ये कलरफुलवाली काश्मीर रेड चिली पावडरच घालायची, जेणेकरून ते छान कलर येतो हां मच्छीला. तर या कढईमध्ये जे तेल आहे ते मी कालच पापड तळले होते त्याचे तेल आहे, त्यामुळे मी तेच फ्रायला वापरणार आहे. तेल मी एकदा यूज केलेलं नेक्स्ट टाईम यूज करते, नंतर मग हे करते. हे पापड तळलेलं एकाच वेळेचं तेल होतं ते मी घेतलेलं आहे, 2-3 वेळेला तळलेलं मी तेल वापरत नाही. एकदा पापड तळलेत, दुसऱ्या वेळेला फिश फ्रायला वापरते किंवा ते फोडणीलाही वापरते, अशा पद्धतीने मी तेलाचं हे करते, नाही तर तेवढं तेल टाकणार कसं ना म्हणून. तर ते तेल मी यामध्ये घेतले, अजून थोडं तेल मी यामध्ये एक्स्ट्रा घातलेलं आहे आणि आपल्याला सुरमया छान फ्राय करायला ठेवून द्यायचे आहेत, त्यामुळे कुरकुरीत आणि मस्त यम्मी सुरमई फ्राय होते. त्यामुळे मी आता ह्या मस्त एक पीस यामध्ये घालते. हां, आणि मच्छी फ्राय करत असताना नेहमी लो टू मिडियम रेंजवरती हे ठेवायचं आहे. हाय फ्लेमवरती मच्छी तळायची नाही किंवा पूर्ण लोमध्ये मच्छी तळायची नाही, मिडियम फ्लेमवरती आपल्याला मच्छी तळायची आहे, जेणेकरून ती छान कुरकुरीत होते. ही एक टीप लक्षात ठेवा. चला आता मी मच्छी मस्त फ्राय करून घेते, ती एका टिश्यू पेपरवरती काढून घेते आणि नंतर मग आपल्याला बाकीचे मुशी वगैरे फ्राय करायचे किंवा दुसरी जी प्याची आहे ती तयार करायची. मी सगळ्या शेवटी ठेवल्या होत्या त्या चपात्या बनवायला. आता मच्छी माझी ऑलमोस्ट इकडे फ्राय होतेच आहे, एखाद दुसरा पीस म्हणजे एक बॅच लास्टची राहिली असेल, त्यामुळे मग मी इकडे पिठाचे गोळे करायला तयार करते, कारण तेल लावलं नव्हतं मी पिठाला, ते आता तेल लावायचं, छान पुन्हा एकदा तिंबायचं, म्हणजे 1-3 मिनटं मळायचं, म्हणजे चपात्या छान होतात.
आता इकडे मी त्याचे गोळे करून ठेवते, म्हणजे आपला नंतरचा जो वेळ आहे तो वाचेल. चपात्या करताना बघा, तरी काहींच्या पट चपातील भाजली तरी लाटली लाटून होत नाही, तो तेल वाचण्यासाठी गोळे करून घ्यायचे. त्याला मधला जो भागाला तेल आपण लावतो तेही लावून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला जो गॅस आहे ना तो वाया जाणार नाही. थोडंसं उरलेलं पीठ होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं, आणि इकडे जी शेवटची बॅच होती ती तळायला घातली. आणि ही गरमागरम सुरमई आणि मुशीची फ्रीज थाळी तयार झालेली आहे. सगळं जेवण तयार आहे इकडे, रस्सा तयार आहे, भात तयार आहे, चपात्या तयार आहेत, आणि आम्ही आता जेवायला बसलो आहे. निधी, नंदूबाईंचा मुलगा, नंदूबाई, सगळे आम्ही एकत्र जेवायला बसलो. पुढे काही शूट केलं नाही, जेवढं शूट केलं तुमच्याशी शेअर केलं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.